मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन हे दोघेही रूममध्ये असतात तर अर्जुन आता ऑफिसला निघालेला असतो सायलीने त्याचे कपडे अगदी व्यवस्थित ठेवलेली असतात अर्जुन त्याकडे पाहतच राहतो त्यानंतर तो सायलीला म्हणतो तुम्हालाही चेंज करायचं असेल ना मी बाहेर थांबतो तुम्ही चेंज करून घ्या सायली म्हणते नाही नाही अहो तुम्ही अगोदर चेंज करा असं म्हणून ती आता दुसरीकडे पाहते तर अर्जुन हा कपडे चेंज करत असतो पण आता त्याचं लक्ष कुठेच लागत नाही तो फक्त तिच्याकडे पाहत असतो आता सायलीबरोबर घालवलेले सगळे क्षण पुन्हा एकदा आठवू लागतात तर अर्जुन आता पटकन आवरत नाहीये ते पाहून सायली त्याच्याकडे न पाहताच त्याला म्हणते अहो सर चैतन्य सर म्हणाले होते ना मी अश्विन भाऊजींच्या रूममध्ये आवरतो तुम्ही पटकन खाली या म्हणून मग तुम्हाला जायचं नाही का तेव्हा अर्जुन म्हणतो हो मी आवरतोय पटपट तेव्हा तो, पट। ते तो सारखा सारखा त्याच्याकडे पाहत असतो तर सायली आता त्याच्याकडे पाहत विचारते सर तुम्ही माझ्याकडे असं का पाहताय तेव्हा अर्जुन म्हणतो असं म्हणजे कसं तर सायली म्हणते काहीतरी वेगळं घडल्यासारखं का? अर्जुन आता पटकन बोलून जातो वेगळं तर घडलंच आहे सायली विचारते काय सर तेव्हा अर्जुन म्हणतो हो वेगळं तर घडलंच आहे असं मला म्हणायचंय म्हणजे तुम्ही अशा एकदम शांत असणाऱ्या अशा सुपरफास्ट एक्सप्रेस सारख्या वर चढल्या आणि ती हंडी फोडली कमालच आहे म्हणायची तुमची एवढे दिवस कुठे होत्या ह्या मिसेस सायली असं म्हणून तिचं खूप कौतुक करू लागतो तेव्हा सायली हसते आणि ते हो आश्रमात असताना तुझी जी कॉलनी होती ना तुझा एक ग्रुप आणि आमचा एक ग्रुप असा मिळून आमचा हंडी फोडण्याचा ग्रुप होता ग्रुपनेच ग्रुप हंडी फोडायला जायचो स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो आणि जिंकायचो पण आमच्या ग्रुपमध्ये मुलगा मुलगी असा अजिबात भेदभाव नव्हता आणि स्पर्धा जिंकल्यानंतर आम्हाला बक्षीस देखील मिळायचं तेवढाच आसर मला हातभार सर आज काय झालं माझं मला समजलं नाही मी त्या दिशेने कधी चालायला लागले मला समजतच नव्हतं आणि मग काय चढले आणि फोडली हंडी एकदम भान हरपून गेल्यासारखी मी वर चढले आणि फोडली हंडी सुभेदारांच्या अब्रूचा देखील प्रश्न होता ना आणि आपली पैन्स पण लागली होती मी तुम्हाला कशी हरू देईल सर असं म्हणून सायली आता भान हरपून बोलत असते तर अर्जुन हा तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो सो स्वीट तेव्हा सायली पुन्हा विचारते काय सर तर अर्जुन म्हणतो मला ना तुम्ही कधी कधी सरप्राईज करता मिसेस सायली मला असं वाटतं तुम्ही काहीच करू शकत नाही पण तुम्ही खूप काही करून जाता तुम्ही खरंच खूप स्ट्रॉंग आहात पण ॲक्च्युली तुम्ही ती स्ट्रेंज लपवून ठेवता पुढे तुम्हाला जो त्रास देईल ना त्यालाही तुमची ताकद दाखवाच असं म्हणून अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुम्हाला त्रास देणाऱ्याला अजिबात सोडायचं नाही तर आता सायली हसते आणि म्हणते अहो चैतन्य सरांचा तुमची वाट पाहून पुतळा झाला असेल खाली तुम्ही जा बर लवकर तर आता जाता जाता तो तिला बाय म्हणतो आणि पुन्हा पुन्हा सायलीकडे पाहतो आता अर्जुन तेथून गेल्यानंतर सायली मोकळा श्वास घेते आणि म्हणते बरं झालं नशीब सरांनी कपाट उघडलं नाही त्यांना एकही साडी तिथे दिसली नसती तर खूप प्रश्न विचारले असते आणि गोंधळ झालाच असता तर आता दुसरीकडे प्रिया ही खिडकीतून आतमध्ये येते राकेशने तिला हात दिलेला असतो खूपच थकलेली असते तर राकेश तिला म्हणतो हे ग फुकटचं खाऊन तुझं किती वजन वाढलंय तेव्हा आता प्रिया खूपच चिडते आणि म्हणते अरे मी काही फुकटचं नाही खात गप्प बस राख्या असं म्हणून त्या दोघांमध्ये खूप वाद होऊ लागतात तर नागराज म्हणतो अरे तुम्ही गप्प बसा रे तिकडे रविराज हजेरी घ्यायला बसलाय आहे परतच रविराज आता प्रियाला आवाज देतो आणि विचारतो की कुठे होतीस ग तू तेव्हा ती खोटं सांगते की मी पुस्तक वाचत होते बोला ना बाबा तुमचं काय काम होतं तो विचारतो माझ्यासाठी कॉफी बनवतेस का तू ती म्हणते का नाही बाबा तर इकडून नागराज आणि राकेश हे दोघेही प्रियाकडे पाहत असतात आणि हसत असतात इकडे सायली साड्या शोधत असते ती कपाटात शोधते तिला कुठेही सापडत नाही तिला आठवतं की माझ्या अंगावर बरोबर लोणचं ह्या दोघींनी सांडवलं होतं आणि त्यांचाच हा प्लॅन होता त्या दोघींनीच ह्या साड्या लपवल्या असतील मग नंतर एकच ड्रेस येथे माझ्यासाठी ठेवलं होतं जेणेकरून ड्रेस घातल्यावर सणस सुदीच्या दिवशी पूर्ण आजी किंवा कुणीतरी मला ओरडेल म्हणून मग ती इकडे तिकडे ती शोधू लागते तर आता त्या ड्रॉवरमध्ये तिला तिची साड्यांची बॅग सापडते ती म्हणते नक्कीच ह्या दोघींचं काम होतं दुसरीकडे अस्मिता खूप बडबड करत असते ती खूप त्रासलेली असते म्हणते की आम्ही एवढे प्रयत्न करून देखील त्या सायलीच्या बाबतीत काहीच वाईट घडत नाही आहे काय करावं ना आता कळतच नाही ह्या अगोदर तन्वीला झापायलाच हवं कारण तिचे प्लॅन नेहमी फ्लॉप राहतात असं म्हणून ती खूप चिडते तर आता दुसरीकडे सायली चेंज करून रूममध्ये येते आणि मग नंतर आता ती वेगळ्याच गोष्टीचा विचार करत असते अस्मिताला सुनावण्याचं ठरवते तर दुसरीकडे आता चैतन्य आणि अर्जुन हे दोघेही ऑफिसमध्ये असतात तर चैतन्य आता घरातील सर्वांबद्दल बोलत असतो आणि म्हणतो की खरंच सण साजरा करावा तर तो घरच्यांबरोबर आपली बॅटरी अशी चार्ज होते अरे सगळ्यांची काळजी घेणारी हवं नको ते पाहणारी ती कल्पना मावशी आणि ती सरसर चढणारी ती सायली तेव्हा मिसेस सायली खरंच अमेझिंग आहेत असं अर्जुन पटकन बोलून जातो चैतन्य म्हणतो अरे मी एवढा वेळ घरातील सर्वांबद्दल बोलत होतो तेव्हा तू काही बोलला नाहीस कसा बोललास तेव्हा अर्जुन म्हणतो खरंच अरे मिसेस सायली ना अमेझिंग आहे तेव्हा चैतन्य त्याच्याकडे पाहत राहतो कारण अर्जुन आता तोंड भरून सायलीचं खूप कौतुक करत असतो तर तो म्हणतो खरंच हंडी फोडणारी टीम असते ना ती काही दिवस मेहनत घेतात पण आपल्या सायली पाहिलं ना तू कशा भरभर चढल्या तर आता अर्जुन म्हणतो की फुल ॲटिट्यूडने सायलीने त्या दुपट्ट्याची गाठ काय बांधली आणि मग माझ्याकडे सरसर वर काय आल्या तेव्हा सायलीने दुपट्ट्याची गाठ बांधली इथपर्यंत तू तिला नोटीस केलंस असं चैतन्य त्याला विचारतो अर्जुन म्हणतो अरे सर्वांनीच केलं असेल ना नोटीस ते त्यानंतर तो म्हणतो की मिसेस सायली जेव्हा हंडीजवळ पोहोचल्या तेव्हा तू त्यांचे डोळे पाहिलेस का चैतन्य म्हणतो नाही रे पण तू पाहिले ना तर अर्जुन म्हणतो हो पाहिले त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळाच स्पार्क होता तर इकडे सायली आता अस्मिताच्या रूममध्ये आलेली असते तर अस्मिता तिचं कपाट उघडून पाहते तर त्यामध्ये खूप तेलाचा वास येत असतो तेव्हा अस्मिता खूप चिडचिड करते तेव्हा सायली पुढे येत विचारते काय झालं अस्मिता ताई तेव्हा काय झालं म्हणजे ही, ही साडी इथे कुणी ठेवली तूच ठेवली ना असं ती विचारते तेव्हा सायली म्हणते मला नाही माहीत असं तुम्ही आणि प्रियाने माझ्या साड्या लपून ठेवण्याचा प्लॅन केला होता आणि तुम्ही नाही होऊन पडल्या तर तसं मलाही हे माहीत नाही असं म्हणून सायली चांगलीच अस्मिताची खोड मोडते आणि मग तेथून जाते तर दुसरीकडे आता प्रिया रविराजला विचारते बाबा जे स्टेटमेंट दिले होते ते तुम्ही मला जरा वाचायला देतात का तर ती रविराज म्हणतो जे खरं झालं आहे ना तेच सांगायचं आणि स्टेटमेंट वाचायला ज्याला देतात जे लोक खोटं बोलतात त्याला तर प्रिया म्हणते बरं ठीक आहे नको बाबा तुम्ही असणार आहात ना तिथे मग नको ते स्टेटमेंट मला असं म्हणून आता ती मनातल्या मनात म्हणू लागते लेदाराने एकदा स्टेटमेंट वाचायला दिलं असतं तर कुठे बिघडलं असतं तर आता दुसरीकडे अर्जुन अजूनही सायलीबद्दलच बोलत असतो तो अगदी भान हरपून गेलेला असतो चैतन्य कौतुकानेच त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो मी हे सायलीबद्दलच ऐकतोय ना अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो हो अरे तर माहीत असेल मला तन्वी अजिबात आवडत नाही मग मी सारखा तिला बोलत असतो आणि झिड असतो पण सायलीला तिच्यामध्येही चांगले गुण दिसतात अशी आहे सायली असं म्हणून तो अजूनच कौतुक करू लागतो तो खरंच मिसेस सायली आहे तर सगळं काही आहे म्हणजेच त्यांच्यासारखं निरागस आणि निष्पाप असू शकत नाही त्यांच्या एवढं सहज सुंदर बोलणारं कुणीच नाही तेव्हा आता चैतन्य म्हणतो खरंच का अर्जुन म्हणतो हो अरे चैतन्याला खूप भारी वाटत असतं कारण की अर्जुन सायलीच्या प्रेमात पडत चाललाय ही गोष्ट त्याला आता पूर्णपणे समजलेली असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन जेव्हा घरी येतो तेव्हा सायली पटकन त्याचा हात पकडते आणि म्हणते अर्जुन सर आता प्रियाचा खोटारडेपणा अजिबात तुमच्या पुढे टिकू शकत नाही आणि मधुभाऊंनी खून केला नाहीये ही गोष्ट तुम्हाला आता आता समजेलच सायलीने ज्यावेळी त्याचा हात पकडलेला असतो तेव्हा अर्जुन त्याच्याकडे पाहतच राहतो कारण त्याला सायलीबद्दल जरा वेगळंच फील होत असतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काय होणार हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरेल अशाच मालिकेंच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा